आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पुण्याच्या विलास डोई फोडेने कुर्लीचे कुस्ती मैदान गाजवले. कुर्ली आप्पाचीवाडी येथील प्रसिद्ध देवस्थान श्री हलसिद्धनाथ यात्रेनिमित्त शिंत्रे आखाडा कुर्ली येथे सालाबादप्रमाणे कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कुस्ती स्पर्धेमध्ये भारतातील अनेक नामवंत पैलवानांनी सहभाग घेतला होता. या कुस्ती स्पर्धेत पहिल्या क्रमांकाची कुस्ती पुण्याच्या पैलवान डोई फोडे याने गाजवली. दुसऱ्या क्रमांकावर कोल्हापूरच्या पैलवान उदयराज पाटील यानं शिक्कामोर्तब केला. तर तिसऱ्या क्रमांकावरही कोल्हापूरच्या पैलवान तात्यासो इंगळे यांनी बाजी मारली. चौथ्या क्रमांकावर रागू ठोंबरे कोल्हापूर. पाचव्या क्रमांकावर पैलवान लिंगराज होमाने पुणे. सहाव्या क्रमांकावर पैलवान विलास जाधव इस्लामपूर. तर सातव्या क्रमांकावर पैलवान सौरभ माळी कुर्ली यांनी विजय नोंदवला. कुस्ती पंच कमिटीच्या वतीनं प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या विजयी पैलवानांना चांदीची गदा देऊन गौरवण्यात आलं व इतर पाच विजयी स्पर्धकांना चषक व मानाची ढाल देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी हल शुगर्सचे चेअरमन चंद्रकांत कोठीवाले, युवा नेते उत्तम पाटील, ज्योतिप्रसाद जोल्ले, ॲडव्होकेट संजय शिंत्रे, ग्रामपंचायत अध्यक्ष अमर शिंत्रे, अमर निकाळे, विशाल पाटील, अशोक माने, भैरू माळी, महेश मगदूम, गणेश मगदूम, रघुनाथ पाटील, विश्वनाथ पाटील, रामचंद्र निकाळे, शिंत्रे परिवार यांच्यासह कुस्ती पंच कमिटी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी कुर्लीहून गौतम जाधव.